एमसीएन न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि एमसीएन न्यूज तर्फे आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्री म्हटलं की पहाटे पहाटे लवकर उठणं, देवीच्या दर्शनाला जाणं, तर ते संध्याकाळी त्याच उत्साहानं दांडिया खेळणं, थकून झोपणं आणि पुन्हा त्याच उत्साहात सकाळी उठून देवीच्या दर्शनाला येणं, सगळीकडेच नवचैतन्य आणि आनंदाचं वातावरण असतं. आणि या नवरात्रीच्या शुभ पर्वामध्ये आम्ही तुम्हाला देवीच्या दर्शनाला आणणार नाही हे कसं शक्य आहे? म्हणूनच खास एमसीएन न्यूज आज आले आहे हरसिद्धी माता मंदिरामध्ये. यामध्ये आपण या मंदिरातील देवीचा इतिहास जाणून घेणार आहोत, सोबतच तिची आजची परिस्थितीही बघणार आहोत. मात्र तत्पूर्वी सुरू करूया देवीच्या आरतीने. चला तर मग देवीच्या आरतीला. ग्रामस्थांचे ग्रामदैवत आहे. मोठ्या संख्येनं भाविक येथे दर्शनासाठी येत असतात आणि या हरसूल गावामध्ये देवीची यात्रा सुद्धा वर्षातून 2 दिवस मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आणि या यात्रेच्या वेळेस इथल्या माय बहिणी पुन्हा आपल्या माहेराला परत येत असतात. तर या मंदिराचा थोडासा इतिहास किंवा सध्याची परिस्थिती काय आहे हे आपण हरसिद्धी माता मंदिरांच्या ट्रस्टवाल्यांकडून जाणून घेऊयात. आपल्यासोबत आता या ट्रस्टच्या अध्यक्ष जनार्दन काका औताडे आहेत, तर त्यांना त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या ट्रस्टतर्फे कोणकोणती कामे या मंदिराच्या आवारात करण्यात येतात. नमस्कार सर. नमस्कार. संजय हरणे, मी ह्या हरसिद्धी देवी ट्रस्ट मंडळचा सचिव आहे आणि हे नवरात्र उत्सव इथं जोरात चालू होतो दरवर्षीप्रमाणे. ह्यावर्षी नवरात्र उत्सव चालू झाला आणि ह्या ही देवी जी आपली देवी आहे, जी नवसाला पावणारी देवी हरसिद्धी माता, ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच मंदिर हरसिद्धी देवीचं आहे. याचा इतिहास आम्हाला नाही कळत, 300-400 वर्षापूर्वीचं काही इतिहास आहे या देवीचं. एवढं मोठं इतिहास आहे की ते आम्हाला बी नाही माहिती, पण जी परंपरा चालू आहे ती परंपरा प्रमाणे चालू आहे. सर, नवरात्रीच्या व्यतिरिक्त हरसिद्धी माता मंदिरामध्ये अजून कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले जातात? कार्तिक पौर्णिमेला पौर्णिमेची यात्रा असते. सर, तुमचं नाव? शरद पंडितराव हरसुलकर. ट्रस्ट समिति सदस्य. आणि कार्तिक पौर्णिमेची यात्रा असते. वर्षातून आम्ही रामनवमी, दत्तजयंती, त्याच्यानंतर हे सगळे उत्सव साजरा करतो इथं. आणि दर पौर्णिमेला यात्रेची पूजा बिजा इथं व्यवस्थित चालू असते. अजून हरसिद्धी माताच्या हे सगळं करताव्यास, इथलं मॅनेजमेंट करताव्यास, तुम्हाला कुठल्या गोष्टी बघाव्या लागतात म्हणजे सुव्यवस्था ठेवण्यासाठी काय करावं लागतं? जे बी सुव्यवस्था ठेवण्यासाठी जे बी जे लागतं ते सगळं आम्ही देवीच्या ट्रस्ट मंडळाच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीने सगळं व्यवस्थित सगळं. नवरात्रीची काय काय तयारी तुमच्या ट्रस्टकडून करण्यात? नवरात्रीची हा मंडप आहे, जे बी शौचालयाचं जे हे आहे गाडी आहे महानगरपालिकेकडून आम्ही करतो. आणि ह्या नवरात्रामध्ये दिवसातून 3 वेळेस या गावातले भक्तमंडळी, गावातले लोक म्हणजे 3 वेळेस प्रसाद करतात, सकाळ, संध्याकाळ, दुपारी.
तीन वेळेस प्रसाद करून सगळेच गावातले सगळे चौकडचे लोक इथे येऊन अहोरात्र भक्ती नेत्र तपासणी शिबिर आहे. आठव्या मालेला इथं आपला होम होतो आणि नऊ दिवसाचे नऊ कार्यक्रम होतात इथं. भजन की हे ते सगळं म्हणजे नऊ दिवसाचे नऊ कार्यक्रम सकाळ संध्याकाळ आरते. नाही दांडिया नाही, ते दांडियाचं ते जागाचं जागा नाही पुरत म्हणून दांडिया आम्ही ठेवत नाही. तर हा ठेवतो. आज भजनाचा कार्यक्रम समजा रात्री राहिले इथं. झालं दोन दिवसात माग झाले भजन, आज बी होणार इथं भजन. देवीच्या मंदिराजवळ भजन होतात. तर हे आपण जाणून घेतलं हरसिद्धी माता ट्रस्टच्या काही सदस्यांकडून, सचिवांकडून आणि अध्यक्षांकडून नेमकं हरसिद्धी ट्रस्टद्वारे कशा प्रकारे या ठिकाणी काम करण्यात येतं आणि कोणकोणते काम हे त्यांच्याद्वारे करत असतात. तसा हरसिद्धी माताचा इतिहास जर आपण बघितला तर तो बराच प्राचीन आहे आणि इतिहासात सुद्धा त्याची काही नोंद नाही असं संशोधकांचं म्हणणं आहे. झालेली ती इथं तिला महादेव भेटला होता म्हणून म्हणून तिचं नाव हरसिद्धी पडलेलं आहे. आता आपण हरसिद्धी मातेच्या गाभाऱ्यात आलो आहे. आपण बघू शकता की मातांच्या पादुकापासून तर मातेच्या खाली महादेवाची पिंडही केली आहे. आता या येथे आपण पुजाऱ्यांकडून जाणून घेऊया नेमकं नवरात्रीमध्ये देवीला तुम्ही कसं तयार करतात दर्शनासाठी. काय दर्शनासाठी सगळं साज वगैरे करून सगळं दागिने वगैरे घालून सजवतो तिला अगदी व्यवस्थित येत होतं. तुम्ही सकाळची पूजा किती वाजता करता? सकाळी 5:30 सुरू करतो पूजा. 7:00 आरती असते. संध्याकाळी 5:30 पूजा चालू होती. संध्याकाळी 7:00 आरती असते. इथे तुम्ही पुजारी म्हणून असतात ना, लोकांना देवीचे अनेक अनुभव येत असतात, तर मग यापैकी तुमच्या कानावर कुठला आलाय का? नाही, माझ्या कानावर नाही आला. मग इथली तुम्हाला आरसिद्धी आहे आम्हाला एवढंच माहिती, ती सिद्धी देते सगळ्याला. आम्ही सिद्धी घेतलेली मिळालेली म्हणून आम्ही सेवा करतोय तिची. सगळ्यांना सिद्धी मिळालेली बरोबर तिथे चालू. दिवसभर कशी पब्लिक असते? सगळे दिवसभर फुल पब्लिक असते. आणि इथे तुम्ही किती वर्षापासून सेवा करताय? माझी जन्म तर मी माझ्या 10 वर्षानंतरच सुरुवात केली. आयुष्यातल्या 10व्या वर्षापासून करू लागलोय. आता 60 वर्ष झाले जवळजवळ. हरसिद्धीच्या मातेच्या परिसरातच हे वडाचं झाड आहे आणि मोठ्या भक्तिभावाने भाविक या वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा मारत असता. तर नेमकं ती प्रदक्षिणा का मारतात, काय या पाठीमागचं कारण आहे हे आपण भाविकांकडून जाणून घेऊयात. हरसुल्या आईजवळ तिरगमी संगमी ही साऱ्या सवष्टी येत्या व सुडकू आडकूच्या हरसुलातल्या लगे गर्दी पडते जात्रावानी. तिची पूजा होती वड सावित्री पौर्णिमाला तिरगमी संगमीची. ते दत्तात्रेयचं राहतं बाई, ते दत्तात्रेय त्याच्यामुळं प्रदक्षिणा मारलं तर चांगलं राहतं. म्हणजे त्या नवसाच्या प्रदक्षिणा असतात. हा, उच्चाच्या आपल्या जीवाला शांती लाभायची. नेमकं काय काय म्हणजे कशामुळे मारतात त्या, काय काय नवस असतात त्या? नवस नाहीये हे आपलं, या नाही दत्तात्रेय म्हणून त्याची सेवा करतात. पाय दुखत नाही, आपल्या जीवाला हे होतं, डोक्याची शांतता घडती असं येते. हरसिद्धी माता मंदिराच्या परिसरातील हे होतं या वड उमऱ्याच्या झाडाचं महात्म्य. चला तर मग या हरसिद्धी माता मंदिराची मंदिरामध्ये अनेक या देवीची उपमंदिरे सुद्धा आहे, मात्र दुर्दैवानं फक्त हरसिद्धी माताचंच मंदिर या ठिकाणी चांगलं आहे. बाकीच्या मंदिरांची थोडीशी हालाल झालेली आपल्याला बघायला मिळते. 5 एकरपेक्षा जास्त परिसरात पसरलेलं हे हरसिद्धी माताच्या मंदिराबद्दल चला तर थोडं जास्त जाणून घेऊया. लिंबाचं झाड, वडाचं झाड आणि पिंपळाचं झाड या तिन्ही झाडांना त्रिवेणी संगम म्हणून संबोधतात आणि या तिघांचं एकत्रित असणं मोठं पवित्र मानलं जातं. म्हणूनच वडाच्या झाडासोबत या त्रिवेणी संगमाची सुद्धा या ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं भाविक हे पूजा करतात. हरसिद्धी मातेच्या परिसरामध्ये येथे गणपती बाप्पांची सुद्धा मूर्ती आहे. कुठल्याही कार्याचा शुभारंभ आपल्याला करायचा असेल तो आपण त्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण गणपती बाप्पांपासून करत असतो आणि त्या श्री गणेशाची मूर्ती सुद्धा या हरसिद्धी माताच्या परिसरामध्ये आहे. चला तर मग त्या गणरायाचे आपण दर्शन घेऊया. हरसिद्धी मातेच्या परिसरासमोरच हा मोठा नंदी आहे असं म्हणतात की हा गावामधील आणि आसपास परिसरामधील सर्वात मोठा नंदी आहे.
हरसिद्धी माताच्या समोर असलेलं हे पाण्याचं कुंड याला नवरात्रीमध्ये आणि यात्रेच्या काळामध्ये काशी गंगेच्या पाण्या एवढं महत्त्व येतं. भाविक मोठ्या भक्तिभावानं या कुंडाची पूजा करत असतात. या नंदीच्या दोन्ही शिंगांच्या मधोमध जर आपण या ठिकाणाहून बघितलं तर आपल्याला दिसते ते हरसिद्धी माताच्या समोर असलेली महादेवाची पिंड. हरसिद्धी मातेच्या मंदिरासमोरूनच दिसतं ते श्रीरामाचं हे मंदिर. पण दुर्दैवानं इथल्याही मंदिराकडे दुर्लक्षित करण्यात आलं आहे आणि त्यामुळे याही मंदिराची म्हणावी तशी सुव्यवस्था दिसत नाही. याच्यासमोर श्रीराम मंदिराच्या समोरच होमासाठी हे कुंड आहे. यामध्ये नेहमीच होमहवन होत असतात. श्रीरामाच्या मंदिरासमोर या होमहवनाच्या कार्यासाठी आत्ताच येथे एक भाविक आले आहेत आणि त्यात मी दोन बकेटीसुद्धा भरून आणले आहेत. नेमक्या त्या कशासाठी भरून आणल्या आहेत हे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात. हे सारवण्यासाठी म्हणजे होमाला सारवावं लागतंय. उद्या होम पेटल ना त्याच्यासाठी. उद्या किती वाजता होम पेटणार? 8:30-9:00. आणि कधी तो वीज नाही तो ना पौर्णिमेला राहतो. उद्यापासून सुरू होणारा हा होम पौर्णिमेपर्यंत तसाच राहणार आहे आणि आता याची सारवासावर आणि या होमाची पूर्वतयारी या ठिकाणी सुरू आहे. हरसिद्धी मातेच्या प्रवेशद्वारासमोर आपण एक दगडी दीपमाळ बघतोय आणि त्याच्या समोरच आहे ते पाण्याचं एक अजून एक कुंड आहे. पण हे पाणी पिण्याच्या युक्त आहे. नेमकं या पाण्याबद्दल अजून काय काय नेमकं हे पाणी कसं आहे आणि काय काय इथल्या लोकांना माहिती याबद्दल आपण ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया. याचं पाणी काशीचा पदरी हो प्यायला चालतं. म्हणजे प्यायला चालतं हे पाणी? पहिले आम्ही हेच पाणी वापरत होतो प्यायला. मग आता हे पाणी आता पण पितो. हे पाणी काशीचा पदरी याला हा हेच पाणी प्यायचं. तुम्ही कसं म्हणजे काढता का? हा आता ना भांडे बुडीतो त्याच्यात आणि भांडे डोक्यावर घेऊन वर येतो पायऱ्यांना. म्हणजे गावकरी इथलं पाणी वापरतो? हा 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 वापरतो ना. हेच पाणी वापरतो आम्ही चांगलं. हा हे तीन कुंड आहे. एक आंघोळीचं आहे, ह्यो पाय द्यायचं आहे आणि ह्यो प्यायचा आहे. आंघोळीचा कुंड कुठे? आंघोळीचा. हा हा ह्यो देवीला जातो ह्यो पाय द्यायचा. पाय धुतो मग मंदिरात जातो देवीजवळ. आणि प्यायचं जर असलं तर हे पाणी पितो आम्ही. लक्षित असलेलं हे भगवान शंकराचं मंदिर हरसिद्धी मातेच्या परिसरात आहे. अनेक मंदिरांनी नटलेलं हा हरसिद्धी मातेचा परिसर मात्र दुर्लक्षित केल्यामुळे बऱ्याच मंदिराची पडझडसुद्धा या ठिकाणी झालेली दिसून येते. आतमधून जास्त व्यक्ती या ठिकाणी जात नाही मात्र जेही जातात त्यांचा अनुभव आहे की आतमध्ये त्यांना अत्यंत शांतीचा समाधानाचा अनुभव होतो. आपण भगवान महादेवाची पिंड आतमध्ये बघायची आणि दोनदा ओम नमः शिवाय म्हणून टाळ्या वाजवायच्या आणि आपली इच्छा पूर्ण होते. या पिंडीला दोन्ही बाजूंनी हात लावून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत दोनदा टाळ्या वाजवण्याची प्रथा आहे. या मंदिराच्या इतिहासाबद्दल सांगणारे काही जुने लोक आपल्याला भेटले त्यांनाच त्यांच्याकडनं जाणून घेऊया या मंदिराच्या इतिहासाबद्दल. इथं पार्वती रुसून येईल चौरस खेळत होते खुलता वाजात. तर चौरस खेळता खेळता पार्वती हारली महादेव जितला. तर त्याच्यानं ती पार्वती इथं आली. मग लग इथं तिला हर्षित झाला खुशी झाली. तर मग इथं तिला आवाज द्यायला मग शंकरानं आवाज द्यायला. तर इथं तिचं आहे ना तर तिने इथंच ठाणे घेतलं. आणि देवी समोर महादेवाची पिंड पण आहे. हा दोघं सोबतच आहे ते. हा इथं इथं सोबतच आहे दोघं दोघं सोबतच आहे. भोले शंकराचं मंदिर बी तिथं लक्ष्मीनारायण याच्याजवळ रामलेल बाबा गेंदाईजवळ मंदिर बी भोले शंकराचं. आम्ही कमीत कमी इथं 20 वर्षापासून हे पेढेचा व्यवसाय करतोय. हे मंदिरचा असा इतिहास आहे की हे खूप जुना मंदिर आहे आणि अशी मान्यता आहे की शहा जे मोहम्मद शहा होतं औरंगजेब या मातानं त्याला पाठीमागे ढकललेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही पिल्लर पाहत असाल तिथं बी नाही का ते 350 वर्ष जुनं पिल्लर आहे. ते जागतिक समाधी आहे. 202 समाधी आहेत जे मंदिरचे गुरु समाधी कुणाची? ते यांचे कुलगुरू म्हणजे हे जे माताचे जे सेवकरी होते पुजारी होते त्यांची समाधी होती ती. आणि त्याच्यानंतर इथं तीन कुंड आहेत ज्याला काशी कुंड बी म्हणत आहेत. तीन कुंड आहेत आणि ते मेन कुंड आहेत ते जे समोरची जे मातासमोर आहे ते तर खाली शिवलिंग आहे. जे नंदी जे बसेले तिथं ते शिवलिंगलाच तोंड करून बसेले. जे मोठे सर्वात म्हणजे मराठवाड्यामध्ये सर्वात मोठा पहिला नंदी तो आहे या हरसिद्धी माता मंदिरला. आणि एवढंच नाही तुम्हाला विनंती करतो आहे की या मंदिरला प्रशासनाकडून काहीतरी व्यवस्था फॅसिलिटी भेटावी.
इतक्या मोठ्या मंदिरांचं संकुल असताना देखील दुर्लक्षित केल्यामुळे येथील मंदिराची पडझड झाली आहे. सोबतच हा या ऐतिहासिक खुणा या ठिकाणी नाहीशा होण्याच्या वळणावर आहे. आता तरी प्रशासनानं याची दखल घेऊन योग्य ती मदत येथील गावकऱ्यांना आणि या मंदिरासाठी करावी अशी अपेक्षा या गावकऱ्यांकडून करण्यात येते आहे. हे पाताळेश्वर महादेवाचं मंदिर आहे. बाराही महिने या खाली महादेवाची पिंड ही पाण्यानं झाकलेली असते. तरीसुद्धा या महादेवाच्या पिंडीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे असं येथील भाविक सांगत असतात. पाताळेश्वर महादेवाच्या या मंदिराबद्दल ग्रामस्थ आणि वृद्ध अशी आख्यायिका सांगतात की आधीच्या काळी या पाताळेश्वर महादेवाच्या मंदिरात या हरसिद्धी माताच्या परिसरात जेव्हा भंडारेचं आयोजन करण्यात यायचं त्यावेळेस त्या भंडाऱ्याच्या आयोजनासाठी जी काही सामग्री लागतील जसं की मोठी कढई असेल, पातीलं असेल, उचटणे असेल, चमचे असेल, जे काही लागेल, रात्री भाविक त्या नावाची चिठ्ठी या पाताळेश्वर महादेवाच्या मंदिरात सोडायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गोष्टी पाण्यावर तरंगून वरलेल्या असायच्या असं हे सांगतात. पण कालांतराने चोर व खोट्या लोकांची संख्या वाढली आणि आपल्याला हव्या त्या म्हणजे वैयक्तिकरित्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जेव्हा या गोष्टीचा फायदा घेण्यात आला तेव्हा महादेवानं त्या गोष्टी वर पाठवणं बंद केलं. नाहीतर पूर्वीच्या काळीमध्ये चिठ्ठ्या टाकवायचे, सामान वर यायचे आणि ते सामान काम झाल्यावर पुन्हा त्यामध्ये सोडून दिले जायचे असं येथील काही वृद्धांनी बोलता वेळेस सांगितले. हरसिद्धी मातेच्या परिसरातच आपल्याला या ठिकाणी मंदिर दिसतंय ज्यामध्ये दोन पुतळे उभे आहेत. नेमकं ते कुणाचे आहेत आणि काय त्यांच्याबद्दलची माहिती इथल्या ग्रामस्थांकडून आपल्याला मिळते जाणून घेऊयात. हे रामलाल बाबा आणि गेंदाईचं मंदिर आहे. तर ते इथं हर्सुल या गावात इथं यायचे. ते एक प्रबोधनकार होते. ते सगळ्या माणसांना जमा करून इथं कीर्तन करायचे आणि लोकांना प्रबोधन करायचे, जनजागृती करायचे. ते तर श्रीक्षेत्र पैठणला राहायचे पण असंच त्यांचा प्रवास असायचा आणि प्रत्येक गावागावात जाऊन ते असे प्रबोधन वगैरे द्यायचं. म्हणजे असे आपले हे रामलाल बाबा आणि एक गेंदाई हे एक संत होते आपल्या महाराष्ट्रातील. हे मंदिर कधी झालं याचं काही सांगता येईल? हे मंदिर तसं सांगता येणार नाही जास्त, तरी एक 50 वर्षाच्या नंतरचं ही गोष्ट आहे. समजा हा आधीची गोष्ट आहे. या कुंडाचं नाव रामकुंड असं आहे अशी आख्यायिका आहे. हरसिद्धी माता भगवान शंकरावर रुसून जेव्हा या ठिकाणी आल्या होत्या तेव्हा त्यांनी या कुंडामध्ये आपलं पातळ धुतलं होतं आणि या कुंडाला रामकुंड असं म्हणतात. त्यामुळेच या मंदिरामध्ये जेव्हा हा परिसर स्वच्छ होता, हे पाणी स्वच्छ होतं, तेव्हा या मंदिरामध्ये आंघोळ करणं, सूर्यकुंड अर्थातच हरसिद्धी मातेच्या समोर असलेल्या मंदिरात पाय धुणं, तर समोर दगडी दीपमाळेच्या समोर असलेल्या चंद्रकुंडामध्ये त्या माऊलीनं त्या मातेनं पाणी पिलं होतं म्हणून तिथलं पाणी आजही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वापरलं जातं. केल्यामुळे आपण या कुंडाची अवस्था बघू शकतात. प्लास्टिकची पिशवी, नारळ यासारखी यामुळे या कुंडातलं पाणी अत्यंत गलिच्छ आणि अस्वच्छ झालेलं आपल्याला दिसून येतं. काही वर्षापूर्वी या ठिकाणी गणपती विसर्जन सुद्धा करायचे, मात्र सुदैवानं आता गणपती विसर्जन जरी बंद झालेलं असलं तरीही पाण्याची अस्वच्छता अजूनही कायमच आहे. हरसिद्धी मातेच्या परिसरात असणाऱ्या या देवीबद्दल जेव्हा आम्ही ग्रामस्थांना विचारलं तेव्हा ग्रामस्थांकडून ही रेणुका माता आहे, कुणाकडनं ही संतोषी माता आहे याकडे आंबट खाल्लं तर देवीचं दर्शन घेणं चालत नाही, तर तिसऱ्या गटाने आम्हाला उत्तर दिलं की हे दुर्गा मातेचं मंदिर आहे, मात्र मेजॉरिटी जी होती ती ही रेणुका मातेचं मंदिर असल्याची होती. हे हरसिद्धी माता हरसूल, हरसूलचं कुलदैवत म्हणजे हरसिद्धी माता. हरसिद्धी माताचं मंदिर हे 1120 ही तारीख दिलेली इथं 1120, बाकी काही संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे, ते काय लिहिलेलं आहे ते लक्षात येत नाही, पण असं म्हणतात की राजा विक्रमादित्य यांची कुलदैवत हरसिद्धी माता होती. उज्जैनला जे मंदिर आहे तेच मंदिर इथं हरसूलला आहे. तरी इथं नवरात्र उत्सव मोठी यात्रा भरते गुरु नानक जयंतीला, तरी सर्व औरंगाबादमधून म्हणजे सर्वात पुराण मंदिर असंत हरसिद्धी माताचं.